सर्व नमस्कार शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन विषयासह एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर प्रस्तुत आहोत आपल्या आजचा व्हिडिओचा विषय आहे राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांची प्रसुती रजेची मर्यादा एकशे ऐंशी दिवसांपर्यंत वाढवण्याबाबत वित्त विभाग शासन निर्णय चोवीस ऑगस्ट दोन हजार नऊ बाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत आपण जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करावं जेणेकरून आपल्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील धन्यवाद चला तर मग सुरू करूया आजचा विषय राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांची प्रसूती रजेची मर्यादा एकशे ऐंशी दिवसापर्यंत वाढवण्याबाबतचा शासन निर्णय त्याबाबतीत सविस्तर माहिती तरतुदी आपण आता पाहणार आहोत सुरू करूया महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम चौऱ्याहत्तरमध्ये विहित केलेल्या तसेच यामध्ये प्रस्तावनेतील शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस जुलै एकोणीसशे पंच्याण्णव अन्वये सुधारित केलेल्या शर्तीच्या अधीन राहून राज्य शासनातील महिला कर्मचाऱ्यांना नव्वद दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात येते परंतु केंद्र शासनाने सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनातील महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा कालावधी एकशे पस्तीस दिवसांवरून एकशे ऐंशी दिवसापर्यंत वाढविला आहे याच धर्तीवर राज्य शासनातील महिला कर्मचाऱ्यांनासुद्धा सध्या अनुदेय असलेली नव्वद दिवसांची प्रसूती रजा एकशे ऐंशी दिवसांपर्यंत वाढवण्याच वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याबाबत शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेले आहेत निर्णय क्रमांक एक महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नियम चौऱ्याहत्तरमधील तरतुदीनुसार राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना अनुदेय असलेली नव्वद दिवसांची प्रसूती रजेची मर्यादा एकशे ऐंशी दिवसापर्यंत वाढवण्यात यावी या सुविधेचा लाभ फक्त दोन अपत्यांपुरताच मर्यादित राहील प्रसूती रजा मंजूर करण्याच्या इतर शर्ती पूर्वीप्रमाणेच लागू राहतील क्रमांक दोन या सुविधेचा लाभ आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहतील क्रमांक तीन महाराष्ट्र नागरिक सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील या संबंधातील विद्यमान तरतुदी या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सुधारण्यात आले असे मानण्यात यावे उपरोक्त नियमांमध्ये रीतसर सुधारणा यथावकाश ये करण्यात येणार आहे तर एकंदरीत राज्य शासकीय महिलांना जी प्रसूती रजा आहे ती एकशे ऐंशी दिवसांची असते अशा प्रकारे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण महिलांना राज्यशासकीय कर्मचारी महिलांना प्रसूती रजेविषयी सविस्तर माहिती देणारा शासन निर्णयातील प्रमुख तरतुदी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत अपेक्षा करतो आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या चॅनलचे लिंक आपले व्हिडिओज इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरांनासुद्धा शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी अपडेट्स वेळोवेळी मिळत मिळत राहतील तुर्तास एवढेच लवकरच एका नवीन शैक्षणिक व्हिडिओसह आपल्यासमोर पुन्हा एकदा येऊ तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद